श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचा आज चौथा दिवस होता आज खंडोबा तालीम मंडळानं कोल्हापूर पोलीस संघावर तीन विरुद्ध शून्य अशा फरकानं विजय मिळवला तर दुसऱ्या सत्रात पीटीएम न सुद्धा झुंजार क्लबवर तीन विरुद्ध शून्य अशा फरकानंच मात केली नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे आज खंडोबा विरुद्ध कोल्हापूर पोलीस या लढतीमध्ये खंडोबाच्या संकेत मेढे यानं तेराव्या मिनिटाला अबू बकरनं एकोणचाळीसाव्या मिनिटाला तर मायकेल शेफ यानं पंचावन्नाव्या मिनिटाला गोल नोंदवत कोल्हापूर पोलीस संघावर मात केली खंडोबा तालीम मंडळाचा दर्शन पाटील सामनावीर ठरला आज दिवसातला दुसरा सामना पीटीएम आणि झुंजार क्लब यांच्यात झाला या सामन्याचा पूर्वार्ध गोल बरोबरीत संपला उत्तरार्धात चौसष्टाव्या मिनिटाला पीटीएमच्या अक्षय मेथेच्या कॉर्नर किकवर व्हिक्टर जॅक्सननं गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली यानंतर पीटीएमच्या रोहित देसाईच्या पासवर ओंकार मोरे यानं अडुसष्टाव्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल केला तर बहात्तराव्या मिनिटाला पीटीएमच्या ओंकार पाटील यानं गोल करत संघाला तीन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली ही आघाडी कायम ठेवत पीटीएमनं हा सामना जिंकला त्यांच्या आदित्य कल्लोळी ओंकार मोरे ऋषिकेश मेथे पाटील ओंकार देसाई यांनी तर झुंजार क्लबकडून राजेश बोडेकर थॉमस गोम्स सूर्यप्रकाश सासणे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला या सामन्यात पीटीएमचा रोहित देसाई सामनावीर ठरला उद्या चार वाजता दिलभार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी स्पोर्ट्स क्लब अशी लढत होणार आहे